आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा। नमस्कार, आज श्रोत्यांसमोर सादर करीत आहे ज्ञानेश्वरांची एक वीराणी, जी कळायला सोपी पण जाणवून घेण्यासारखी आहे। प्रेम, भक्ती आणि मुक्ती ह्या द्वैत अवस्था आहेत। या द्वैताच्या तिसऱ्या अवस्थेत भक्तासमोर साक्षात ईश्वर अवतरतो। विरहिणी समोर साक्षात कृष्ण उभा राहतो। तो तिच्याशी बोलतो, हसतो, बासुरी सुद्धा वाजवतो। विरहिणीची ही उच्चतम उच्च अवस्था आहे। मीराबाई म्हणते, महारानी गिरधर गोपाल, दूसरा नकोया, दूसरा नकोया, साधा सकल लोक जुया, दूसरा नकोया, साधु संत बैठ बैठ लोक लाज खुया। या विरहिणीला आप्त जनलोक, साधु संत, क्रियाकर्म यांची पर्वा नसते। सारे बंद केव्हाच तुटलेले असतात। वृंदावनच्या काल्पनिक निसर्गात ही विरहिणी विसर्जित झालेली असते। मीराबाई म्हणते, उड जा रे कागा बनका, ज्ञानेश्वरांची विरहिणी गाते, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे। हे माये, या पैल तीरावर कावळा काव काव करतो आहे। माऊलीची शब्दकळा मृदू, कावळ्याला काऊ म्हणतात। त्यांचा काव काव शब्दाला कोकत आहेत असे संबोधतात। हे माये, त्या काऊला हे कसं कळत नाही की मी ऐल तीरावर उभी आहे। अगं, ही दुष्ट नदी दोन तीरांचे मिलन होऊ देणार आहे? मी या किनाऱ्यावर अस्वस्थ उभी आहे। आणि तो त्या किनाऱ्यावर काव काव करून मला शकून सांगत आहे, मला शुभ वार्ता देत आहे। उड उड रे काऊ, तुझे सोनेनी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ, घरा काही येती। हे काऊ, नुसते ओरडत बसण्यापेक्षा त्या फांदीवरून उडत उडत पंढरपुरापर्यंत जा। तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर तुझ्या पायात सोन्याचे पैंजण घालीन, तुझे सोनेनी मढवीन पाऊ। मीराबाई म्हणते, थारी चोच मढाऊ सोवनी रे। हे काऊ, तो पंढरीचा राऊ म्हणजे पंढरीचा राजा माझ्या घरी केव्हा येणार? माझे सर्व नातेवाईक मला सजवून त्याच्या आगमनाची वाट पाहत आहेत। गावाकडची माणसं अजूनही मुलीला बघायला येणाऱ्या वराला पाहुणे असं म्हणतात। म्हणजे ही विरहिणी पंढरी राऊला आपला होणारा वर समजते। सजून धजून त्याच्या स्वागताची तयारी करते। तिची भावावस्था इतक्या उच्च दर्जाची आहे की अद्वैताला ती द्वैत करते आणि निराकाराला ती साकार करते। मीराबाई म्हणते, 56 कोटा जना पधारिया, दुल्हो बनो ब्रिजनाथ,
माई मानो सुपना मा परणारे दीनानाथ। त्या विरहिणीची मनोभावना इतकी तीव्र आहे की ती कृष्णाला साधा माणूस समजते, त्याच्याशी बोलते, हसते, गाते, इतकेच काय ती त्याच्याशी लग्नसुद्धा लावते। विरहिणीची ती मनोभावना इतकी उच्च आहे की साक्षात ईश्वर मानवी रूप धारण करतो। मीराबाई म्हणते, 56 कोटा जना पधारिया दूल्हो श्री विरजनाथ, सुपनामा तोरण बंध्यारी सुपनामा गह्या हात। अशा अवस्थेची लोक टिंगल तवाळी करतात, त्यावेळी मीराबाई म्हणते, एक निरखत एक परखत है, एक करत मोरी हासी और लोग मारी काई करसी। हूँ तो हरी जी प्रभु जी की दासी, सांवरे रंग राची। या विरहिणीला काय म्हणणार? दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडिये तयाची गोडी सांग वेगी। दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठो येई लकाई। हे काऊ, तू पंढरी राऊचा निरोप घेऊन इथे येशील तेव्हा थकून गेला असशील, नाही भुकेला झाला असशील। तू इथे आल्याबरोबर मी तुझ्या तोंडाला दही भाताची उंडी लावी, तो मऊ भात साईचे दही खाऊन तू तृप्त होताच मी तुझ्या ओठाला दुधाची वाटी लावीन। पण एक गोष्ट खरी सांग, सत्य सांग, तो विठू केव्हा येईल? आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकुन सांगे। हे काऊ, तू उडून जाण्याआधी माझ्याकडे ये। अरे मी आमराईत उभी आहे, झाडांच्या फांद्यांना आंबे लगडले आहेत, उडून जाण्यापूर्वी तू इथे ये आणि या आंब्यांचा स्वाद घे, आणि निरोप घेऊन उडून जाण्यापूर्वी मला शकून दे। आजीचे रे काळी शकून सांगे। पहिल तो गे पंढरी राऊ
दोगे